बीड जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे गेवराई, आणि गेवराई तालुक्यामध्ये एक गाव आहे पाचेगाव, आणि त्या गावचा दुसरा डॉक्टर आपल्या सोबत आहे योगेश गुरव, ज्यांनी मागच्या वर्षी फिजिक्स मध्ये तब्बल 19 मार्क मिळवले होते आणि आज त्याला आलेले आहेत फिजिक्स मध्ये 118 मार्क, आणि त्याचे टोटल स्कोर आहेत 617 मार्क। म्हणजे आज पाचेगावचा योगेश हा डॉक्टर बनणार। पाचेगाव मधला दुसरा, याच्या आधी आमच्या क्लास मधून जी डॉक्टर बनली होती एम्स रायपूर मध्ये जी आहे ती म्हणजे प्रेरणा खरसाडे, जिला फिजिक्स मध्ये होते 175 आणि टोटल ते 660 मार्क। तर गौरव सगळ्यात पहिले तुझं अभिनंदन, थँक्यू। आणि तू जो स्कोर मिळवलेला आहे आणि ज्या परिस्थितीतून, मी याला विचारत होतो की वडील काय करतात, तर तुम्ही बघू शकता की याचे वडील खूप मेहनती आहेत, शेतकरी आहेत, खूप मोठी शेती अशी काही नाही, मी म्हणजे आर्थिक परिस्थिती जाणून घेत होतो तीही जेमतेम आहे। आणि जर पाचेगाव मधला योगेश हा 617 मार्क घेऊ शकतो, तर तुमच्या माझ्यासारखे जे ज्यांची परिस्थिती चांगली आहे, ऍटलीस्ट चांगली म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही चांगले क्लासेस लावू शकता, त्यांनी एवढे मार्क निश्चित केला पाहिजे। तर या योगेश मला शॉर्ट मध्ये सांग की 19 मार्कांवरून 100+ मार्क फिजिक्स मध्ये नेमकी तू कसा अभ्यास केला? आधी 19 म्हणजे मला काहीच येत नव्हतं, हा ते पण तुक्के मारून आले, तुक्के मारून आले होते बरं, म्हणजे क्लासेस वगैरे नव्हते, तर मग आता यावर्षी रिपीट करायचं ठरवलं। चांगले क्लासेस बघणं फिजिक्स साठी गरजेचं होतं, केमिस्ट्री बायो माझं गेल्या 11वी 12वीला पण चांगलं होतं, मग मी असं 2-3 विद्यार्थ्यांकडून ऐकलं फिजिक्स फोरम जॉईन करून घे, आणि आमच्याच गावची मोठी दिदी प्रेरणा खरसाडे आपल्याकडे होती आणि ते ऐकून तो इकडे आला। पण मला फिजिक्स फोरम बद्दल ऐकायचं नाही, मला हे सांगायचं प्रेक्षकांना आणि विद्यार्थ्यांना की योगेशनी 19 वरून 100+ मार्क नेमके अभ्यास कसा केला? तर मी सर सुरुवातीला तर आपल्या क्लासमध्ये आलो, पहिल्या टेस्टला मला आठवत आहे मला 58 मार्क आले आपल्या टेस्टला, 58 मार्क वीकली टेस्टला, बर ठीक आहे म्हणलं 58 तिप्पट झाले ते 19 पॉझिटिव्हिटी बघा, 58 म्हणजे तिप्पट झाले, तिप्पट झाले तर खूप आनंद झाला, 58 मार्कावर खूप आनंद झाला। मग मी ठरवलं की आता तर होत आहे आपल्याकडून, बर फर्स्ट टेस्ट झाली की, आणि थोडाच तुमच्यासोबत जास्त वेळ नव्हती, जास्त कनेक्टिव्हिटी झाली, तर मग थोडा सर विचारायचो मी सर्वांना, जे फक्त आपल्या नोट्स कर, नोट्स केल्या जर 100+ जाण्यासाठी नोट्स सफिशियंट आहेत आपल्या शिकवलेल्या, 100+ जाता नंतर गेला तुला बुक सांगतो, आणि आपल्याकडे डीसी पांडे बुक पण दिलं तर सरांनी, तर मग ते मी सॉल्व्ह केल्यानंतर मला 2-3 टेस्ट मध्ये तर 100+ गेलो नाही, मग नंतर चौथ्या पाचव्या टेस्टला आज 100+ गेलो, आणि इथं स्कोर चांगला येत होता, 140 पर्यंत पण गेलो, 130 पर्यंत पण गेलो, पण आपल्या ऍक्च्युअल नीट मध्ये टाइम मॅनेजमेंट न झाल्यामुळं 112-118 किती वेळ मिळाला नीट एक्झाम मध्ये? 50 मिनिट भेटलं तरी या 100+ 118 मार्क, हा फिजिक्स मध्ये 112 मार्क आहेत। आणि मुलांना म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, तुम्हाला काय वाटतं की ज्यांना फिजिक्स मध्ये खूप चांगले मार्क आहे 70-80-90 त्यांनी रिपीट करा, अरे 19 मार्क घेणारा योगेश गुरव याच्याकडे फिजिक्सचं नॉलेज जरी कमी असलं पण आत्मविश्वास खूप मोठा होता, स्वप्न मोठी होती आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी इच्छाशक्ती खूप मोठी होती, आणि म्हणून पाचेगावचा गेवराई तालुक्याचा बीड जिल्ह्यातला योगेश गुरव याने ही नीटची जबरदस्त एक्झाम एकदम शानदार जिंदाबाद पद्धतीने क्रॅक केलेली आहे, आणि आपण सगळ्यांनी भरभरून कॉंग्रॅच्युलेशन द्यावे कमेंट सेक्शन मध्ये, आणि अशा विद्यार्थ्यांचं कौतुक करावं की ज्यांनी आपल्या हिमतीवर ठरवून ही एक्झाम क्रॅक केलेली आहे। तर शॉर्ट मध्ये सांगशील बायो मध्ये किती आले मार्क? यावर्षी 350 मार्क, अरे बायोलॉजी सगळ्यात खतरनाक घाणेरड होतं यावर्षी, आणि अशा परीक्षेमध्ये 350 मार्क जबरदस्त, थोडा वेळ भेटला असता फिजिक्स मध्ये, फिजिक्स मध्ये पण म्हणजे इझी पेपर आला तर 140 टार्गेट पाहिजेच होतं। कॉफी ओके, तर मुलांना तुम्हालाही कॉफीचा कप यासाठी मी इन्व्हाइट करतो कॉफी पिण्यासाठी, पण त्यासाठी तुम्हाला थोडीशी मेहनत करावी लागणार आहे, आणि नक्कीच आपण भेटूयात याच माझ्या केव्हीमध्ये तुमच्या यशासोबत आणि तुमच्या पालकांसोबत, तोपर्यंत अशाच सक्सेस स्टोरीज आपण ऐकत राहू, हे प्रेरणा आहे आपल्यासाठी, प्रेरणाच्या गावातला योगेशनी अजून एक प्रेरणा आपल्यासाठी दिलेली आहे आणि ती घेऊन आपण पुढची वाटचाल करत राहू, मुलांच्या यशामध्ये आम्ही त्यांचे साथीदार भागीदार बनत राहू, आणि आम्हाला हे करताना खूप अभिमान वाटतो आणि आम्हाला गर्व आहे अशा विद्यार्थ्यांचा। तर योगेश तुला तुझ्या परिवाराला
आणि तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा. आणि आपला प्रवास संपला असं समजायचं नाही, आता तर कॉन्टॅक्ट सुरू होणार आहे, आता इथून पुढे असली काम असली मेहनत सुरू होती बच्चो. येतो एक पडाव होता, ठीक आहे. तो आपको भी ऑल द बेस्ट, मिलते हैं अगले सक्सेस स्टोरी के साथ. तब तक कीप वॉचिंग फिजिक्स फोरम. आई एम अभिजीत पेशकर, टेक केयर, बाय.